डाउनलोड द Z5 ऍप नाउ. झी मराठीवरील फुलपाखरू मालिकेच्या 22 ऑगस्टच्या भागात मानस वैदेही आणि समीरला हॉटेलमध्ये येऊन सरप्राईज देतो. मानसच्या अचानक येण्याने ते दोघे चकित होतात. मानस त्यांना ते इथे काय करत आहेत असं विचारतो. तेव्हा ते दोघे आधी सांगायचं टाळतात. मग मात्र समीर सध्या ज्या घटना घडत आहेत त्याबाबत बोलत होतो असं सांगतो. मानस आणि समीर ह्या गोष्टीचा शोध घ्यायचं ठरवतात. ती लोक हॉटेलमधून निघत असतात तेव्हा समीर चुकून बर्थडे पार्टी बद्दल बोलून जातो आणि मानसला संशय येतो. इकडे राव साहेब मानसच्या आई बाबांना भेटायला येतात आणि तेव्हाच कुलदीप येतो. ते कुलदीप समोरच पोलीस कमिशनरना फोन लावतात आणि ह्या प्रकरणात लक्ष घालायला सांगतात. मानसचे वडील त्यांचे आभार मानतात. ह्या प्रकारामुळे कुलदीप घाबरतो. इकडे मानस वैदेही आणि समीर रिक्षात बसत असताना त्यांना मानसवर हल्ला करणारा गुंड दिसतो. ते त्याचा पाठलाग करतात पण तो पळून जातो. ते त्याच्यावर पाळत ठेवायचं ठरवतात. इकडे कुलदीप त्या गुंडाला भेटतो आणि मानसला लवकरात लवकर संपवणं गरजेचं आहे असं सांगतो. तो लगेच तयारी दर्शवतो पण कुलदीप त्याला सावध राहायला सांगतो. इकडे मानसचे वडील वैदेहीला तिचे वडील भेटून गेल्याचं सांगतात आणि लवकरच आम्ही तुझी मंगळागौर थाटात साजरी करायचं ठरवलंय असंही सांगतात. वैदेही खुश होते. मात्र ती त्यांना मी मानससाठी अनलकी आहे का असा प्रश्न विचारते. तेव्हा ते तिला समजावतात आणि असं काही नसल्याचं सांगतात. वैदेही आणि तानिया मानसच्या बर्थडेचा प्लॅन फिक्स करत असताना मानस त्यांचं बोलणं ऐकतो आणि त्याला बर्थडे साजरा करायचा नसल्याचं सांगतो. वैदेही मानसला समजावू शकेल का? पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे कुलदीप घाबरेल का? या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पहा फुलपाखरू सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता फक्त झी युवावर. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे अपडेट मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी सोबत. Download the Z5 app now.